विद्यार्थी मित्र या अगोदरच्या तासामध्ये आपण संत चोखा मेळा यांच्या अभंगातून व्यक्त होणारी वेदना या घटकाचं विवेचन केलेलं आहे आणि संत चोखा मेळा यांच्या अभंगाचे तपशील हा मुद्दा मी तुमच्या समोर ठेवलेला आहे मित्र आता या तासामध्ये आपण संत चोखामेळा यांच्या अभंगातून व्यक्त होणारा विद्रोह कसा आहे त्याची चर्चा करणार आहोत ती चर्चा करत असताना संत चोखामेळा यांच्या अभंगाचे तपशील देऊन हा घटक मी मांडणार आहे मित्रो पहिल्यांदा आपण हे लक्षात घेऊ की विद्रोह म्हणजे नक्की काय विद्रोह कशाला म्हणतात किंवा विद्रोह काय असतो तर पहा विद्रोह म्हणजे ज्या काळात जो कोणी एखादा व्यक्ती जगत असतो आणि त्यांच्या साहित्यात किंवा त्यांच्या कृतीत विद्रोह आलेला आहे असं आपण जेव्हा म्हणत असतो तेव्हा प्रामुख्यानं आपण असं गृहित धरलेलं की त्या त्या व्यक्तीच्या काळामध्ये जी प्रस्थापित असणारी सामाजिक व्यवस्था असते ती सामाजिक व्यवस्था अन्यायकारक कशी आहे याची जाणीव त्या व्यक्तीला झाली पाहिजे आणि ती केवळ जाणीव होणं अपेक्षित व्यवस्थेच्या विरोधात त्या व्यक्तीने त्या कवी किंवा लेखकाने मग तो सामाजिक कार्यकर्ता असेल संत असेल कोणी असेल त्यांनी त्या व्यवस्थेच्या विरोधामध्ये आपली प्रतिक्रिया नोंदवणे अपेक्षित असते जेव्हा तो तशी प्रतिक्रिया नोंदवत असतो तेव्हा आपण त्या, त्या त्यांच्या तशा प्रतिक्रियेलाच विद्रोह असं म्हणत असतो अशा पद्धतीची प्रतिक्रिया दोन पद्धतीने नोंदवता येते एक म्हणजे शब्द रूपामध्ये नोंदवता येते किंवा कृती रूपामध्ये नोंदवता येते आपण आता जेव्हा संत चोखामेळा यांच्या अभंगांतून व्यक्त होणारा विद्रोह असं म्हणतो तेव्हा सध्या तरी आपल्या समोर संत चोखा मेळा यांचे अभंग आहेत आणि त्या अभंगातून त्यांचा विद्रोह कसा व्यक्त झालेला आहे ते आपण पाहणार आहोत त्यापूर्वी काही गोष्टी आपण पाहू म्हणे समजून घेत असताना आपण हेही लक्षात घेतलं पाहिजे की संत चोखा मेळा यांना प्रस्थापित व्यवस्था ही अन्यायकारी आहे ते कळत होतं की नाही तर मला असं वाटतं की संत मेळा यांचे जर एकूण आपण अभंग लक्षात घेतले त्यांचं एकूण कर्तृत्व त्यांचं एकूण लेखन आणि त्या लेखनात त्यांची उमटलेली जाणीव किंवा मा, त्यांचं माणूस असणं संत असणं वगैरे जर आपण पाहिलं म्हणजे त्यांची संवेदनशीलता आणि त्यांची जाणीव क्षमता हे जर घटक आपण नीट तपासले तर आपण असं नाही म्हणू शकणार की संत चोखा मेळा यांना त्या काळामध्ये म्हणजे तेराव्या शतकामध्ये जी प्रस्थापित झालेली व्यवस्था होती त्या व्यवस्थेचं अन्यायकारी स्वरूप कळतच नव्हतं असं आपण म्हणू शकू का बिलकुल नाही संत चोखा मेळा यांना त्या काळातलं सामाजिक व्यवस्थेच जे अन्यायकारी स्वरूप होतं ते स्वरूप नीट कळत होतं त्यातले जे बारीक सारीक तपशील आहेत ते कळत होते ही व्यवस्था कोणी निर्माण केली का निर्माण केली हे त्यांना कळत होत असंच आपल्याला म्हणावं लागते त्या व्यवस्थेनं जी मूल्य व्यवस्था निर्माण केली होती आणि त्या मूल्य व्यवस्थेच्या पाठीमागे ती मूल्य व्यवस्था निर्माण करणाऱ्याची ती मूल्य व्यवस्था समाजात रुजवणाऱ्यांची आणि ती मूल्य व्यवस्था नीट पाळली जाते का नाही यावर लक्ष ठेवणाऱ्यांची आणि जाणीवपूर्वक लोकांचा श्रद्धाभाव भांडवलाप्रमाणे वापरणाऱ्यांची जी स्वार्थमूलक भूमिका होती ती भूमिका संत चोकामेळा यांना कळत नव्हती का तर मित्र संत चोकामेळा यांना ते नक्की कळत होतं की ही मूल्य व्यवस्था सामाजिक नीती व्यवस्था म्हणू संकेत व्यवस्था म्हणू ही संकेत व्यवस्था जाणीवपूर्वक निर्माण केलेली आहे अशी व्यवस्था निर्माण करण्याच्या पाठीमागे त्यांचा स्वार्थ दडलेला आहे आणि या स्वार्थी माणसाने ही नीती व्यवस्था धर्माच्या आधारानं मांडत असताना धर्माच्या आधारानं प्रस्थापित करत असताना या माणसाने देव आणि धर्माला स्वार्थाच्या कुंटाला बांधलेला आहे हे वास्तव संत चोखा मेळा यांना कळत होतं ते जर त्यांना कळत होत तर आपण जे विद्रोह म्हणत असताना किंवा विद्रोहाची संकल्पना म्हणत असताना जे म्हंटलेलं आहे की पहिल्या पातळीवर त्या व्यक्तीला ती व्यवस्था निदान कळाली पाहिजे त्याचं आकलन असलं पाहिजे त्याचं असलं पाहिजे तर संत चोखामेळांना त्यांचं भान होत असं आपल्याला म्हणता येईल मग दुसरं म्हणजे संत चोखामेळ त्या व्यवस्थेच्या विरोधात किंवा तशा त्या संकेत व्यवस्थेच्या मूल्य व्यवस्थेच्या विरोधात प्रतिक्रिया नोंदवली आहे का नाही तर मित्र संत, तशी पन, संत, ए, हो संत चोखा मेळा यांनी अशी प्रतिक्रिया नोंदवलेली आहे या अर्थानं आपण संत चोखा मेळा हे त्यांच्या अभंगातून विद्रोह व्यक्त करत होते असं म्हणू शकतो आपल्याला पुढे संत चोखा मेळा यांच्या अभंगातील तपशील पाहावयाचेच आहेत त्यापूर्वी तुमच्या पुढे आणखी एक मुद्दा मी ठेवतो हो तो म्हणजे असा की मित्र हो वारकरी संप्रदाय हाच मुळात त्या काळातल्या धर्मव्यवस्थे मिळून विरोधात त्या काळातल्या सामाजिक व्यवस्थेच्या विरोधात त्या काळातल्या मूल्य व्यवस्थेच्या विरोधात विद्रोहच व्यक्त करत होत वारकरी संप्रदायाचा जो उदय झालेला आहे आणि वारकरी संप्रदायाचं जे तत्वज्ञान मानलेलं आहे त्या तत्वज्ञानाच्या पाठीमागे कारणाच्या रूपात काय असेल तर प्रस्थापित असणाऱ्या व्यवस्थेला विरोध हेच त्याचं कारण आहे कारणाच्या रूपात ती व्यवस्था आहे हे आपण एक लक्षात घेतलं पाहिजे हे जर लक्षात घेतलं तर आपल्याला कळेल की अरे जर समजा हे भक्ती आंदोलनच मुळात एक बंड होत भक्ती आंदोलनच मुळात प्रस्थापित झालेल्या किंवा प्रस्थापित केल्या गेल्या धर्मव्यवस्थेच्या विरोधात प्रस्थापित केल्या गेल्या सामाजिक व्यवस्थेच्या विरोधात आणि त्या काळामध्ये म्हणजे तेराव्या शतकामुळे शतकामध्ये जे सभोवताली सामाजिक जीवनामध्ये जे नांदत होतं जे जीवन मूल्य लोक पाळत होते त्याच्या विरोधातच जर हे भक्ती आंदोलन असेल तर मग आपल्याला असं म्हणता येणार नाही का की वारकरी संप्रदाय एक विद्रोह व्यक्त करणारा संप्रदाय आहे आणि मग त्या संप्रदायाचा संत आहेत की बाबा आपण लक्षात घेतली तर टोक्या मेळाने त्यातून मायनस कसं करता येईल बाजूला कसं करता येईल हे आपण लक्षात घ्यायला हवं भक्ती संतांचं जे भक्ती आंदोलन होतं ते मुळात विद्रोहाचं एक रूप होतं ते आपण लक्षात घेतलं पाहिजे आज संतांनी काय केलंय संतांनी एकतर भाषिक स्वरूपातली मक्तेदारी मोडीत काढलेली आहे आतापर्यंतची म्हणजे तेराव्या शतकाच्या पूर्वी इथे व्यवस्था काय होती किंवा एक संकेत काय होता तर धर्माची भाषा देवाची भाषा कोणती असेल तर संस्कृत असेल म्हणजे मांडणीच अशी झाली होती इश्वर, इश्वर की संस्कृत भाषा ही ईश्वर निर्मित आहे धर्म ही ईश्वर निर्मित आहे धर्मातलं तत्वज्ञान ईश्वर ईश्वरानं सांगितलेलं आहे म्हणून धर्माची भाषा ही ईश्वराचीच भाषा आहे याचा दुसरा अर्थ असा की धर्माची भाषा संस्कृत भाषा आहे आणि मग संस्कृत भाषा कोण बोलेल तर देव बोलेल देवाच्या नंतर कोण बोलेल तर ते ब्राह्मण बोलतील कारण का तर ब्राह्मण हे देवाचे वारस आहेत किंवा ब्राह्मण हे देवाच्या भाषेचे हक्कदार आहेत कारण का तर ते भूदेव आहेत देवच काय ते अर्थाने ते देव आहेत स्वर्गातले देव परिण त्यांचं कार्य करतील तर इथले देव त्यांच्यापर्यंत त्यांचं कार्य करतील अशी एक मांडणी होती मित्र हो धर्म व्यवस्थेच धर्म व्यवस्थेची सगळी मांडणी धर्मसूत्राची सगळी मांडणी संस्कृत भाषेमध्ये केली जाईल आणि ती संस्कृत भाषा फक्त ब्राह्मणानी बोलावी ब्राह्मणांनी लिहावी असा एक संकेत ठरलेला होता याचा अर्थ काय याचा अर्थ असा होता की धर्म व्यवहारामध्ये बाकी तीनही वर्णाला कुठल्याही प्रकारचं स्वातंत्र्य नव्हतं असंच म्हणता येणार नाही का आणि अशा पद्धतीचे स्वातंत्र्य नाकारत असताना पहिल्यांदा त्यांनी भाषिक मक्तेदारी निर्माण केली होती मित्र हो नाकारू शकत का की ही भाषिक मक्तेदारी वारकरी संप्रदायानं मोडीत काढली आणि वारकरी संप्रदायानं त्यांच्या पंथाच तत्वज्ञान त्यांच्या परमार्थ मार्गाचं तत्वज्ञान इथल्या लोकांच्या भाषेत मांडलं लोक भाषेत मांडलं तेव्हा ते जे लोक मराठी भाषा जी भाषा बोलत होते त्यात मांडलं हे आपल्याला समजून घेणं आवश्यक ना नाही का आणि आपण हे जर नीट समजून घेतलं तर आपल्याला कळत की मुळात इथलं भक्ती आंदोलनच एक विद्रोहाच रूप होत भक्ती आंदोलन विद्रोहच मांडत होत अशा पद्धतीची एक मांडणी आपल्याला करता येईल मित्र संतांनी इथली जी विषमतामूलक जीवन मूल्य होती ती विषमतामूलक जीवन मूल्य नाकारली हे सत्य नाही का इथे जी एक वर्णव्यवस्था होती ब्राह्मण क्षेत्रीय आणि क्षुद्र अशा पद्धतीची जी वर्ण व्यवस्था होती ती वर्ण व्यवस्था इथल्या शतकातल्या संतांनी मोडीत काढली आणि एक समतेच नव तत्वज्ञान समतेच्या नव्या तत्वज्ञानामध्ये कोणी पवित्र असणार नाही ज्याचं संतत्व कशाच्या आधारानं ठरेल तर मित्र हो संतांनी सांगितलं की माणसाचं श्रेष्ठपण हे त्याच्या कर्तृत्वानुसार ठरेल म्हणजे त्याच्या जन्माच्या नंतर त्याचं जे कर्तृत्व असेल त्यानुसार ठरेल तो कुठल्या जातीत जन्मला तो कुठल्या धर्मात जन्मला तो कोण्या वर्णाचा आहे तो व्यवसाय काय करतो हे सगळं काही त्याच्या कर्तृत्व कर्तृत्वाशी जोडता येणार नाही तर कर्तृत्व हे त्याच जन्मानंतरच असेल अशा पद्धतीची एक व्यवस्था किंवा अशा पद्धतीचे एक तत्वज्ञान वारकरी संप्रदायाने मांडलं म्हणजे त्याचा अर्थ काय त्याचा अर्थ असा की जन्मसिद्ध पावित्र्याची कल्पना जन्मसिद्ध भेदाभेदाची कल्पना जन्मसिद्ध जातभेदाची कल्पना आणि श्रेष्ठच मुळात तेरावं शतक लक्षात घेता विद्रोहाच एक रूप आहे हे आपण लक्षात घ्यायला हवं दुसरं म्हणजे वारकरी संप्रदायाने प्रस्थापित असणारे जे परमार्थाचे मार्ग होते अध्यात्माचे मार्ग होते मग तो योग मार्ग असेल ज्ञान मार्ग असेल कर्म मार्ग असेल हे सगळे मार्ग नाकारले हे सगळे मार्ग मोडीत काढले आणि नवाचे मार्ग सांगितला नाम भक्तीचा पर्याय दिला परमार्थाचा एक नवा पर्याय लोकांना उपलब्ध करून दिला किंवा लोकांना सांगितला प्रस्थापित केला हे एक विद, हा एक विद्रोहच नव्हे का हा एक विद्रोहच आहे ना आता हा विद्रोह जे संत करत होते हा विद्रोह जे संत मांडत होते आणि परमार्थाचा नवा एक मार्ग जे संत सांगत होते ते संत कोण आहेत मित्र हो ते सगळे जे संत आहेत ते वारकरी संप्रदायाचा पाया रचणारे संत आहेत आणि ते सगळे उपेक्षित संत आहेत या ना त्या स्वरूपामध्ये ते त्या काळातल्या वर्ण व्यवस्थेत ज्यांना हक्क नव्हता ज्यांना धर्म व्यवस्थेत काही स्थानच नव्हतं अशा जातीतले ते म्हणजे वरचे जे दोन वर्ण आहेत त्या वर्णातला यापैकी कोणी नाहीत खालच्या वर्णातले आहेत असं आपल्याला लक्षात येत नाही का म्हणजे मुळात हे संतच उपेक्षित आहे यांच्या वेदना आहेत हे ते त्या व्यवस्थेनं प्रस्थापित केलेले दुःख भोगत हो आणि विशेष म्हणजे या सं सगळ्या संतांना व्यवस्थेनं प्रस्थापित केलेल्या अन्यायाचं स्वरूप लक्षात येते त्यांना ते कळत कि व्यवस्थेनं अशा पद्धतीचा एक अन्याय इथे प्रस्थापित केलेलाय किंवा अन्यायाचं रूप किंवा अन्याय करणारी व्यवस्थाच इथे प्रस्थापित केले हे त्यांना कळत होत आता त्यांना कळत होतं म्हणून त्यांनी त्यांना विरोध केला संत पहा तुम्ही की ज्यांनी वारकरी संप्रदायाचा पाया घातला संत नामदेव असतील संत जनाबाई असतील संत चोखामेळा असतील गोरा कुंभार असतील सोयराबाई असतील बंका महार असेल संत निर्मळ असेल असतील या सगळे सगळे संत उपेक्षित जातीतले आणि या सगळ्या संतांना त्या काळामध्ये जी सामाजिक व्यवस्था होती किंवा प्रस्थापित व्यवस्था होती त्या व्यवस्थेच जे स्वार्थमूलक रूप आहे जे अन्यायकारी रूप आहे ते रूप कळत होतं आणि त्या रूपाला किंवा त्या असण्यालाच या सगळ्या संतांनी आव्हान दिलेलं आहे त्या असण्यालाच सगळ्या संतांनी नाकारलेलं आहे आणि नव एक तत्वज्ञ निर्माण केले आहे मित्र मला तुम्हाला जाणीवपूर्वक तुमच्या हे लक्षात आणून द्यायचं आहे की ज्या वारकरी संप्रदायाने वारकरी संप्रदायाचा पाया रचला जे प्रारंभीचे संत होते पाया रचणारे संत होते त्यापैकीच संत चोखा मेळा एक होते संत नामदेवांना आपण वारकरी संतांचा वारकरी संप्रदायाचा पाया रचणारे संत म्हणतो मित्र हो संत चोखा मेळा त्या संत नामदेवांचे शिष्य होते आपण नाकारणार आहोत त्यांच्या त्या कार्याला बळ देणारे त्यांच्या त्या कार्याला अं म्हणजे पुढे नेणारे किंवा त्या कार्याला आ, त्या कार्यामध्ये सामील असणारे एक संत होते हे जर आपण लक्षात घेतलं तर आपल्याला हे मान्य करावं लागतं की मुळात वारकरी संप्रदायानेच एक विद्रोह हो इथे निर्माण केला किंवा विद्रोहाची भूमिका घेतली एक नव मूल्य मांडलेलं आहे आणि तसं मूल्य मांडणाऱ्यांमध्ये संत चोफा मेळा हेही एक होते कारण ते ही प्रारंभीचे एक संत आहेत हे आपण लक्षात घ्यायला हवं मला असं वाटते की हे जर आपण लक्षात घेतलं तर संतांचा विद्रोह वारकरी संप्रदायांचा विद्रोह आणि त्यातलं संत चोखामेळांचं योगदान हे सगळं आपल्या लक्षात येईल आणि हे लक्षात घेतल्यावर संत चोखामेळा यांनी आपल्या अभंगातून आपल्या कृतीतून अं त्या काळातल्या प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधामध्ये विद्रोह व्यक्त केलेला आहे आपल्या लक्षात येत संतांचा जो विद्रोह आहे संतांनी जी भूमिका मांडली नवा एक परमार्थाचा मार्ग निर्माण केला त्याला मर्यादा, मर्यादा नाहीत का त्याला मर्यादा नक्कीच आहे आणि त्याच मला भान आहे की संतांनी जे सामाजिक समतेच तत्व मांडलं आणि एक परमार्थाचा नवा मार्ग सांगितला त्याच्या मर्यादा अशा आहेत की त्यांनी सांगितलेलं तत्वज्ञान त्यांनी सांगितलेला विचार सा, प्रत्यक्ष सामाजिक जीवनामध्ये रुजलाच नाही आणि म्हणून एकीकडे परमार्थाचा मार्ग यांनी निर्माण केला त्या परमार्थाचा मार्गाचं मूळ अधिष्ठान समाजातच तत्वज्ञान होत पण प्रत्यक्ष मात्र समाजामध्ये विषमता नांदतच नांद होती आपण लक्षात घेतले पाहिजे विषमता नांदत होती होती विशेषतः वारकरी संप्रदायाचे हे जे महत्वाचे काही प्रारंभिक संत आहेत त्यांच्या आचरणात ते तत्वज्ञान असेलही पण बाकी जे सांप्रदायिक होते त्यांच्या आचरणातही वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान दिसत नाही अगदी अलीकडच्या काळापर्यंत आज जरी आपण पाहिलं तर वारकरी सांप्रदायिक म्हणून घेणारे किंवा या संप्रदायाचे जे अनुयायी आहेत त्यांच्या आचरणामध्ये ते समतेचे तत्वज्ञान दिसत नाही आता खरं आहे दुसरं म्हणजे वारकरी संप्रदायाच्या तत्वज्ञानाच्या केंद्रस्थानी ईश्वर आहे हे तत्वज्ञान ईश्वर केंद्रीय आहे आपण मान्य केलं पाहिजे आणखी एक म्हणजे आपण हेही लक्षात घेतलं पाहिजे की वारकरी संप्रदायाने समतेच तत्वज्ञान जरी मांडलेलं असलं तरी त्यांनी कर्मविभाग सिद्धांत सिद्धांत नाकारलेला नाही हे आपण लक्षात घेतलं पाहिजे या सगळ्या मर्यादा आहेत याची चर्चा मी या अगोदर केलेली आहे पण म्हणून मग संतांचं हे कार्य संतांची ही चळवळ या अर्थानं आपल्याला लक्षात घेताच येणार नाही का की त्यांचं हे एक बंड होत मित्र हो त्यांचं बंड होत ठीक आहे त्या बंडाला काही मर्यादा होत्या त्या विद्रोहाला काही मर्यादा होत्या संतांच्या कार्याला काही मर्यादा होत्या संतांचे विचार सामाजिक जीवनामध्ये रुजले नाहीत हे वास्तव आहे पण तरीही संतांचं त्या काळातलं कार्य आपण नीट समजून घेतलं पाहिजे आणि ते समजून घेतलं तर संतांचं एकूण कार्य हेच प्रस्थापित व्यवस्थे विरोधातला एक सूर होता ते एक विद्रोह एक विद्रोह होता हे आपण लक्षात घ्यायला हवं संतांच्या अं काही अं ज्या संतांनी ज्या कथा निर्माण केल्या त्या कथा जरी आपण पाहिल्या तरी प्रारंभीचे संत जे होते ज्यांनी वारकरी संप्रदायाचा पाया घातला त्यांच्या आचरणामध्ये मात्र त्यांचं जे तत्वज्ञान आहे समतेचं तत्वज्ञान होतं असे आपल्याला म्हणता येतं जे विठुमहाराच विठुमहार होतो ही कथा कोणी निर्माण केली मित्र हो ही कथा नंतरच्या संतांनी निर्माण केलेली नाही त्याच काळातल्या संतांनी निर्माण केली त्याच काळातले संत एकमेकाबद्दल असं बोलत होते आपण लक्षात घेतलं पाहिजे जनाबाईला देव दळू लागतो त्या कथा काही नंतरच्या काळात निर्माण केले का बिलकुल नाही संत जनाबाईच्याच अभंगामध्ये या कथा येतात कबीरांचा शेला देव विंतु या कथा कोणी निर्माण केल्या त्याच काळातल्या लोकांनी निर्माण केल्यात गोरा कुंभाराच्या घरी देव राबतो ही कथा नंतरच्या काळात निर्माण केलेली ही कथा त्याच काळात निर्माण झाली आहे संत नामदेवांच्या वगैरे अभंगामध्ये या गोष्टी आलेल्या आहेत चोखा मेळा यांची ढोरे देव ओढतो ही गोष्ट जी आहे ती त्या त्या काळातल्या संतांच्या अभंगात आलेल्या म्हणजे समकालीन संतांनी या गोष्टी सांगितलेल्या आहेत आणि ह्या गोष्टी जाणीवपूर्वक सांगितलेल्या आहेत कारण त्यांना या सगळ्या कथांतून या सगळ्या अशा म्हणण्यातून या सगळ्या विधानातून काय सांगायचं होतं तर एक समतेचं तत्वज्ञान सांगायचं होतं त्यांना हे सांगायचं होतं की जातीनं कोणी लहान मोठा नसतो ज्यांना लोकांनी जातीनं हीन मानलेलं आहे त्यांना देवाने आपलं मानलेलं आहे आणि देव त्यांच्या सोबत काम करतो देव त्यांचं काम करतो देव त्यांना प्रसन्न होतो अशा पद्धतीचं एक तत्वज्ञान मानलं गेलं विशेष म्हणजे ज्या महार समाजाला अतिशय क्षुद्र मानलं गेलं हीन मानलं गेलं त्या महार समाजाच्या सोबत देव आहे असंही सूत्र मानलं गेलं महार समाजाचं ढोर मेलेली ढोर ओढण्याचं काम हिन लेखलं गेलं पण संतांनी अगदी ठामपणे सांगितलं की बाबा रे त्या कामाला तुम्ही हिन लेखू नका कारण ते काम तर स्वतः देव करतो आणि म्हणून मग संत चोखा मेळा यांच्या बरोबर देव ढोरे ओढू लागतो अशा पद्धतीच्या कथा सांगितल्या गेला आणि आपण लक्षात घेतलं पाहिजे देव चोखा मेळाला ढोरे ला ओढू लागतो हे संत जनाबाईच्या अभंगात आलेलं आहे संत जणाबाई चोखामेळाच्या समकालीन आहेत हे जर आपण लक्षात घेतलं तर समकालीन संत एक समतेच नव तत्वज्ञान कसे मांडत होते हे आपल्याला लक्षात येईल विशेष म्हणजे केवळ तत्वज्ञान मांडत नव्हते त्यांच्या आचरणात हे तत्वज्ञान होतं संत नामदेव संत चोखामेळा यांची समाधी विठ्ठलाच्या मंदिराच्या समोर बांधतात त्याचा अर्थ का? काय त्याचा अर्थ हाच की या संत या संतांच्या आचरणामध्ये त्यांचं तत्वज्ञान होतं हे आपण नीट लक्षात घ्यायला हवं संत चोखोबांची समाधी उगीच बांधली गेली नाही सगळ्या संतांनी मिळून ही जाणीवपूरक बांधलेली आहे आणि एक संदेश दिलेला आहे की आम्ही जे एक तत्वज्ञान मानतो समतेच तत्वज्ञान मानतो त्या समतेच्या तत्वज्ञानाला आम्हाला कृतीत आणावायचं आहे प्रत्यक्ष व्यवहारात आहे हे त्यांचं तत्वज्ञान होतं संत नामदेवांनी ते व्यवहारात आणलेलंच होत संत नामदेवांच्या घरी जनाबाई दाशी म्हणून राहते किंवा जनाबाई घरातलं काम करते ती गोष्ट काय सांगून जाते संत जनाबाई गोपाळ गोपाळ समाजातले गोपाळ समाज हा त्या काळातल्या सामाजिक व्यवस्थेच्या आधाराने जर कसा होता मांडायचा असेल तर शुद्रच मानलेला होता पण ना संत नामदेवाने तसं कधी म्हटलेलं नाहीये उलट त्यांनी संत जनाबाईला आधार दिला त्यांनी संत चोखो जवळचा मानला स्नेही मानला ही गोष्ट किती महत्वाची आहे म्हणजेच हे सगळं त्या काळामध्ये अं हे जे लोक आहेत संत आहेत ह्या लोकांनी तत्वज्ञान तर सांगितलं हा विद्रोहच होता हे तत्वज्ञान आचरणात आणलं की कृती होती हे आपण नीट लक्षात घेतलं पाहिजे संतांची चळवळच मुळात विद्रोह व्यक्त करणारी आहे त्यांच्यापैकी एक महत्वाचा त्या संत असणारा मग चोखोबा विद्रोह व्यक्त करत होते असं म्हणता येणार नाही का मित्र संत चोखोबा कृतीच्या आणि शब्द रूपाच्या या दोन्ही पातळीवर विद्रोह व्यक्त करत होते असं आपल्याला म्हणता येईल या संतांची जी चळवळ आहे या चळवळीच्या बद्दल रावसाहेब कसबे यांनी देशीवाद समाज आणि साहित्य या ग्रंथामध्ये विस्ताराने मांडणी केलेली आहे त्याशिवाय भक्ती आणि धम हा त्यांचाच ग्रंथ आहे त्यामध्ये त्यांनी विस्ताराने याची चर्चा केलेली आहे आणि तुम्हाला असं लक्षात येईल की त्यांचा हा जो लेख आहे संतांची चळवळ हिंदू व्यवस्थेविरुद्ध पहिला विद्रोह हो, आलेख जर आपण वाचला तर संतांची चळवळच मुळात विद्रोहाच्या रूपात प्रगटलेली आहे त्यांचं हे कार्यच मुळात विद्रोह होता हे आपल्याला लक्षात येऊ शकतं आणि मग हे जर लक्षात घेतलं तर त्या संतांपैकी एक असणारे संत चोखामेळा हे सुद्धा विद्रोह व्यक्त करत होते हे आपल्याला कळू शकते आता अर्थात हे खरं आहे की अं संत चोखामेळा यांनी व्यक्त केलेला विद्रोह किंवा संतांचा विद्रोह याची तुलना पुढच्या काळातल्या आंबेडकरी विचारांशी करता येईल का विद्रोह करता येणार नाही पण आपण हेही लक्षात घ्यायला हवं की आंबेडकरच्या काळामध्ये त्यांचा विचार मांडत होते तो काळ आहे विसाव शतक आणि किंवा वारकरी संप्रदायातले इतर संत या काळामध्ये समतेचं तत्वज्ञान मांडत होते परमार्थाचा एक नवा मार्ग प्रस्थापित करत होते प्रस्थापित व्यवस्थेला प्रचंड विरोध करत होते ठाम विरोध करत होते तो काळ आहे तेराव शतक या तेराव्या शतकातलं जीवन आणि बदललेली एक्केसव्या शतकाची पार्श्वभूमी किंवा जीवन थे जी, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे हे जर लक्षात घेतलं तर मला वाटते की तुमच्या हे लक्षात येईल तुम्हाला हे कळेल की संतांच कार्य संतांची शब्दरूप अभिव्यक्ती त्यांची कृती या सगळ्या गोष्टी विद्रोहाचाच भाग आहे आता संत चोखामेळा यांच्या अभंगात काही तपशील पाहता येतील का संत चोखा यांच्या अभंगात त्याचे काही पुरावे पाहता येतील का तर त्यांच्या अभंगातले काही पुरावे मी तुमच्या पुढे ठेवतो मग तुम्हाला कळेल की संत चोखा मेळा यांनी विद्रोह कसा व्यक्त केलेला आहे ते बाकी सगळ्या संतांनी तर विद्रोह व्यक्त केलेलाच आहे सगळे संतच मुळात उपेक्षित समाजांपैकीच होते त्यात एक संत नामदेव जन्मान ब्राह्मण होते पण जन्मानं जरी ब्राह्मण असले तरी त्यांना काही ब्राह्मणाने स्वीकारलेलं नव्हतं आणि म्हणून ते बहुजन समाजांच्याच मेळ्यामधले एक होऊन गेलेले होते यांच्या सोबतच ते कार्य करत होते आपल्याला लक्षात येईल आणि म्हणून मग त्यांना जर आपण या अर्थानं लक्षात घेतलं तर हे सगळे संत बहुजनांपैकी होते काही ना काही भोगणारे होते आणि भोगण्याच्याच पातळीवर जर आपण विचार करायचा म्हटलं तर ब्राह्मण जातीत असणाऱ्या संत ज्ञानेश्वर यांनी त्यांच्या भावंडाने अधिकच भोगलेलं होतं कारण ज्या व्यवस्थेनं त्यांच्या वडिलांना आत्महत्या करायला भाग पाड भाग पाडलं त्या व्यवस्थेचं जे रूप आहे त्या व्यवस्थेच जे स्वरूप आहे त्या व्यवस्थेचे जे जाचक अशी बंधनं आहेत ते ज्ञानेश्वराशिवाय आणखी बाकी कोणाला कळणार आहे म्हणजे त्यांना हे कळतच होत ना की ही व्यवस्था किती भयानक आहे आणि ही व्यवस्था काय का करू शकते आणि मानवी जीवनामध्ये कुठले दुःख निर्माण करू शकते हे ज्ञानेश्वरांना कळतच होतं ना कारण ज्ञानेश्वर असतील त्यांचे भावंड असतील ते जे जगले हे जगणं काही खूप चांगलं नव्हतं हे जगणं प्रचंड वेदनेच आहे मग त्यांच्या अनुभवाचा जर भाग असेल हा सगळा तर त्यांना कळत नव्हतं का त्यांना कळत होतं त्यांनीही या व्यवस्थेच्या विरोधामध्ये आपल्या प्रतिक्रिया आहे सांगायचं ते हे की जातीनं जे उपेक्षितांपैकीच एक होते ते तर भोगतच होते पण जातीनं ब्राह्मण जन्माने ब्राह्मण असणारे ज्ञानेश्वर आणि त्यांची भावंड सुद्धा व्यवस्थेच्या जे काही अं वाईट भा प्रस्थापित व्यवस्थेने निर्माण केलेली जी मूल्य व्यवस्था आहे जे मानवी जीवनासाठी प्रतिकूल आहे वाईट आहे ते भोगत होते आणि त्या सगळ्यांच्या विरोधात हे सगळेच लोक हे सगळेच संत विद्रोह व्यक्त करत होते हे आपल्याला लक्षात संत आता सध्या आपण इथे जो विवेचन करतो हो, तो घटक आहे हो संत मेळा यांच्या अभंगातून विद्रोह कसा व्यक्त होतो तो म्हणून आपण इथे बाकीच्या संतांच्या अभंग आधाराला घेणार नाही तर तपशील देताना आपण संत मेळा यांचेच अभंग घेणार आहोत आधार त्यांच्याच अभंगातले तपशील आपण देणार आहोत पण बाकीच्या संतांनी त्यांचा विद्रोह व्यक्त केले संत मेळांच्या अभंगातील तपशील पुढील प्रमाणे आपल्याला पाहता येतील ते काही तपशील पहा संत चोखा मेळ यांचा एक अभंग असा आहे की असेच करणे होते तुला तरी का जन्म दिला मला जन्मदेवनी सांडले आहो निष्ठूर म्हण केले कोठे गेला माझे वेळी केले कोणाचे सांभाळी चोखा म्हणे देवा नको मोकलू केशवा संत चोखामेळांचा अभंग आहे आणि त्यांनी थेटपणे ईश्वराला विचारलेला प्रश्न आहे की देवा तुम्हाला जर असंच करायचं होतं आमच्या वाट्याचं आम्हाला जर द्यायचंच नव्हतं तर मग आम्हाला जन्मच तरी कशाला दिला म्हणजे आम्ही केवळ दुःख भोगण्यासाठी जन्मायचं आणि मरायचं का म्हणजे आमचं जे जन्मानं मरण आहे ते दुःखासाठीच आहे का हा प्रश्न त्यांनी देवाला विचारलाय त्यांनी असे म्हटलं एक की आम्हाला जन्म दिला आणि जन्म देऊन सोडून दिला आम्हाला दुःख दुःख भोगायला आमच्यावर तुम्ही निष्ठूर झालेले आहात ते पुढे असं म्हणतात हे देवा जेव्हा मला माझ्या वाट्याचं द्यायचं होतं माझं दैव जेव्हा लिहायचं होतं किंवा माझ्या दैवातलं जे मला लिहायचं होतं त्यावेळेस तुम्ही कोणाचा सांभाळ केला कुठे गुंतला होता माझ्या देवाचं मला का मिळालं नाही असा प्रश्न विचारलाय मित्र हो इथं असं नाही म्हणता येणार का की चोखा मेळाने व्यवस्थेला ईश्वराला या सगळ्यांनाच एक थेट प्रश्न विचारलाय आणि तो प्रश्न असा आहे की आपल्या वाट्याचं काय झालं आपल्या वाट्याचं आपल्याला का मिळत नाही म्हणजे चोखा मेळा आपल्या वाट्याला आलेलं भोगत नाहीत हे लक्षात घ्या तुम्ही आता आपल्या वाट्याला आले तर भोगा अशा पद्धतीची त्यांची कल्पना आहे का बिलकुल नाही तर ते आपल्या वाट्याचं हे नाही जर आपल्या वाट्याचं वेगळं ते आपल्याला मिळालंच नाही आणि ते का मिळालं नाही असा थेट प्रश्न विचारतात आता मला सांगा अशा पद्धतीचा प्रश्न विचारणे अशा पद्धतीच्या प्रतिक्रिया नोंदवणे हा विद्रोह नाही का हा विद्रोह आहे मित्र हो संत चोखा मेळा यांनी विषमतेच्या विरोधात हा केलेला विद्रोह आहे विषमतेच्या विरोधात व्यक्त विरो केलेली ही प्रतिक्रिया विद्रोह आहे आपण लक्षात घ्यायला पाहिजे म्हणजे संत चोखा मेळा त्या काळामध्ये एक प्रतिक्रिया नोंदत होते त्यांच्या अभंगातून विद्रोह व्यक्त करत होते असं आपल्याला म्हणत आहे आणखी एक अभंग असीड तुमची धरुहारी दार राखीत बैसलो तुम्ही दिशे मोक ही नीत नव्हे बरी तुमची साजे तुम्हाला खोरी चोखा का म्हणे काय बोलो आमुछ आम्ही वाया गेलो संत चोखा मेळा यांनी इथे देवाला प्रश्न केलेला आहे देवाला ते म्हणतात की देवा आता किती दिवस किती काळासाठी तुमची भीड धरायची आणि तुमच्या भीडेपोटी तुम्हाला काहीच बोलायचं नाही बोललं पाहिजे आता ही भीड धरण माझ्या शक्य नाही मित्र हो न बोलणाऱ्या देवासाठीच देवासाठी हा प्रश्न उपस्थित केलेला नाही ज्या लोकांना बोलता येते त्या समाजासाठी सुद्धा हा प्रश्न उपस्थित केलाय ज्यांच्या हाती धर्मसूत्र होती त्या उच्च सुद्धा हा प्रश्न त्यांनी उपस्थित केलेलाय आणि ते असं म्हणतात की किती वेळ मी तुमची भीड धरायची आणि किती वेळ बोल, बोलता बोलता थांबायचं वाट्याला आलेलं ते मूकपणे किती दिवस सोसायचं आणि का सोसायचं हा चोखा यांचा प्रश्न आहे ते म्हणतात की देवाला म्हणतात राखीत बसलो पण तुम्ही मात्र आम्हाला आमचा अवेअर केला आम्हाला मोकळीला आम्हाला लोटून दिलं दूर केलं ते म्हणतात की ही जी तुमची नीत आहे ही नीत योग्य नाही ठीक आहे तुम्ही मोठ्या आमच्यामुळे तुमचं फार बिघडणार नाही पण तुमची नीत योग्य नाही तुम्हाला तुमची थोरी किंवा तुमचं मोठे पण साजत असेल तुम्हाला ते योग्य वाटत असेल मात्र योग्य नाही अशा पद्धतीची संत चोखा मेळ्यांची भूमिका आहे की संत चोखा मेळा एकीकडे आपल्या वाट्याचा आपल्याला मिळालं नाही आप हा भाव व्यक्त करतात दुसरीकडे ते नीती व्यवस्थेवरच प्रश्न उपस्थित करतात नीती व्यवस्थेवर टीका करतात त्या काळामध्ये जे प्रस्थापित केलेली नीती व्यवस्था होती मूल्य व्यवस्था होती किंवा सामाजिक संकेत व्यवस्था होती त्या संकेत व्यवस्थेच्या विरोधात नीती व्यवस्थेच्या विरोधात जीवन मूल्यांच्या विरोधात कोणी बोलूच नये त्याच्यावर केवळ आणि केवळ उच्च वर्णीयाचाच अधिकार आहे त्याबद्दल जे काय बोलायचं ते उच्च वर्णीयांनीच बोलायचं अशा पद्धतीची एक अं अशा पद्धतीचा एक संकेतच होता तो लिखित होता तसा अलिखित होता म्हणजे मनुस्मृती जर आपण चालली तर लिखितच पुरावे आपल्याला सापडतात आणि समाज व्यवस्थेमध्ये ते राबवलं जात होत म्हणजे म्हटलेलंच होत त्यांनी किंवा त्यांनी असं सा सांगितलेलंच होतं की वरचे जे दोन वर्ण आहेत विशेषतः जो ब्राह्मण वर्ण आहे त्यांनी खालच्या वर्णाना आज्ञा द्यायची आणि खालच्या वर्णाने त्या आज्ञा पाळायच्या प्रतिप्रश्न करायचाच नाही हे अगदी मनुस्मृतीनं स्पष्टपणे सांगितलेले आणि आपलं आपल्याकडे हे निवड सांगितलेलं नाही हे प्रत्यक्ष नांदत होत कारण आपल्याकडे पहा तुम्ही पूर्वीची सत्ता व्यवस्था सुद्धा पहा राजा असायचा पण राजाला सल्ला देणारा त्यांचा एक पुरोहित असायचा आणि तो पुरोहित राजाला सांगायचा की काय करायचं याचा अर्थ काय याचा अर्थ असा की इथल्या ब्राह्मणी व्यवस्थेनं असं सांगितलेलं होतं की आज्ञा देण्याचं काम केवळ आमचं आहे तुमचं काम केवळ ऐकण्याचं आहे अशा पद्धतीचं हे सूत्र होतं आणि हे फार अलीकडच्या काळापर्यंत होत अलीकडच्या म्हणजे कुठपर्यंत तुम्हाला एक उदाहरण जर दिलं तर हे कळेल की अगदी अलीकडच्या काळात म्हणजे विसाव्या शतकामध्ये छत्रपती राजर्षी शाहू यांच्या जीवनातला एक प्रसंग असा आहे की छत्रपती राजर्षी शाहू महाराजांना आंघोळ करायची होती आणि आंघोळ करताना अं आणि मंत्र म्हणावेत असे एक ते स्वरूप ठरलेलं होते त्या कार्यक्रमाचं छत्रपती शाहू महाराज आपल्या पुरोहितांना किंवा जो कोणी पुजारी वगैरे होतो त्यांना ते सांगतात की आता मला आंघोळ करायचे माझ्या आणि मी आंघोळ करताना तुम्हाला मंत्र म्हणायचे आहेत तर त्यापूर्वी तुम्ही आंघोळ करून घ्या तर त्यांच्या हात्राखाली असणाऱ्या पुरोहितांनी छत्रपती राजर्षी शाहू महाराजाला सांगितलं की मी ब्राह्मण आहे तुम्ही क्षेत्रीय सुद्धा नाही तुम्ही क्षुद्रात आहात आणि क्षुद्राच्या साठी मंत्र म्हणताना वेदातले मंत्र वगैरे म्हणण्याची गरज नाही ते पुराणातले मंत्र म्हणतात चालतात आणि ते म्हणण्यासाठी मी आंघोळ करण्याची गरज बिलकुल नाही कसे म्हटले तर चालत आता एका संस्थानिकाला एका राजाला आपण राजा म्हणून किंवा थे संस्थानिकाना थेट अशा पद्धतीने हा व्यक्ती बोलतो आहे त्याचा अर्थ का? काय याचा अर्थ हाच की त्यांनी मनमन ठरवून टाकलेलं होतं की भूदेव आम्ही आहोत आणि आम्ही सांगू तसं बाकीच्या सगळ्या वर्णांनी वागलं पाहिजे आमची आज्ञा ही अंतिम आहे आमची आज्ञा प्रमाण मानली पाहिजे आम्ही जे लिहू ते प्रमाण मानलं पाहिजे आमच्या शब्दाला कोणी विरोध करावायचा नाही आमचे शब्द प्रमाण मानावेत म्हणजे शब्द प्रामाण्यवादी असावं अशा पद्धतीची भूमिका आहे मित्र असे कितीतरी उदाहरणं देते कितीतरी भरपूर उदाहरणं अशा पद्धतीचे देत येते मला त्याच्या खोलात जायचं नाही पण तुम्ही हे लक्षात घ्या की संत चोखा मेळा या अभंगातून थेटपणे त्या संकेत व्यवस्थेला किंवा नीती व्यवस्थेला आव्हान देत नाहीत का कि ते जेव्हा म्हणतात की ही नीत नव्हे बरी तेव्हा ते आव्हानच नाही का तुमची नीत चांगली आहे अशा पद्धतीच्या प्रतिक्रिया नोंदवत मग ह्या प्रतिक्रियेकडे आपण विद्रोह म्हणून पाहायचं नाही का आपण जर ही प्रतिक्रिया म्हणजेच आव्हान आहे ही प्रतिक्रिया म्हणजेच विद्रोह आहे या पद्धतीने जर आपण समजून घेतलं तर आपल्याला कळेल की संत चोखा मेळा त्यांच्या अभंगातून विद्रोह व्यक्त करत होते आणि विशेषतः विद्रोह व्यक्त करताना थेटपणे सांगत होते की मी आता तुम्हाला भिनार नाही किंवा मी आता तुमची भीड धरणार नाही किंवा आता किती दिवस बोलायचं नाही काही पाळणार नाही अशा ते स्पष्टपणे सांगत होते ही गोष्ट आपण लक्षात घ्यायला हवी संत चोखामेळा यांचा आणखी एक अभंग आहे अधिकार माझा निवेदन पाहिजे तुम्ही तो गोसावी जाणत असा अवघ्या वर्णा माझी हिन केली ती विटाळ विटाळ म्हणती क्षणोक्षणी क्षणी कोणी न करीत माझा दूर हो जा अवघे म्हणती संत माझा हे मला स्पष्टपणे सांगा कारण मी माणूस म्हणून जन्मलो पण मला माणूस म्हणून माणसाप्रमाणे जगता येत नाही तुम्ही जर या संबंध सृष्टीचेच निर्माता हा सबंध सृष्टीला जन्माला तुम्ही घातलेला आहे ृष्टीचं पालन पोषण तुम्ही करणार असाल मलाही तुम्हीच घातलेला असेल तर मग देवा मला सांगा की मी माणूस म्हणून जन्मलो पण मला माणूस म्हणून सन्मान जगता येत नाही माझे अधिकार काय आहेत हा प्रश्न मित्र संत चोखा मेळा यांनी ईश्वराला विचारलेला आहे मित्र हे मी माझ्या कल्पनेतलं सांगत नाही मी माझ्या मनाने हे काही सांगत नाही संत चोखा मेळा यांचा हा अभंग आज आपल्या पुढे उपलब्ध आहे अभ्यासकांनी हा अभंग नीट लक्षात घ्यावा याचा अर्थ वेगळा काही लागत असेल तर ठीक आहे त्यांनी त्यांचा अर्थ सांगावा पण हा एक सरळ अर्थ लागत नाही का असा एक सरळ अर्थ होत नाही का अधिकार माझा निवेदन पाहिजे माझा अधिकार मला सांगा काय माझा अधिकार माणूस म्हणून मला मला काही अधिकार आहे का नाही इतर माणसाप्रमाणे मला काही झगता येतं का नाही कुठे ते म्हणतात तुम्ही तो गोसा जाणत असा आता गोसावी या शब्दाचा अर्थ यांनी की तुम्ही परमात्मा तुम्ही सर्व धरता आहात तुम्ही परमेश्वर हो आहात या अर्थानं तो घेतलेला आहे तुम्हाला तो तुम माहीत आहे तुम्हाला माहित आहे सांगा कारण का अवघ्या वर्ण माझी हिन केली आहे आमची जात अशी सगळ्या वर्णाच्या मध्ये हीन कशी आम्हीच काही बाकीचे का नाही ईश्वराला प्रश्न विचारलाय ईश्वरालाच नाही केवळ त्या ईश्वराचे वारसदार म्हणून घेणाऱ्या आणि स्वतःला भूदेव म्हणून मन, भूदेव म्हणून लोकांना सांगणाऱ्या आणि स्वतःच भूदेव पण मिरवणाऱ्या ब्राह्मणी धर्म व्यवस्थेच्या समर्थकांना त्या धर्म व्यवस्थेची सूत्र ज्यांच्या हाती होती त्या लोकांना त्यांनी हा प्रश्न विचारलेला आहे की अवघ्या वर्ण सगळ्या वर्णामध्ये आमचाच वर्ण हीन कसा काय असू शकतो का असू शकतो त्याच्या पाठीमागे कारण काय आहेत आमचाच विटाळ लोकांना कसा काय होतो विटाळ विटाळ म्हणते क्षणोक्षणी कोणी अंगीकारण करीती माझा दूर हो जा अवघे म्हणते लोक मला म्हणायला लागले की दूर हो तुझा विटाळ होतो असं का आणि प्रश्न विचारलाय की सगळ्यांच्या मध्ये परमात्मा अंश म्हणजे सगळे जीव असतील आणि माझ्याही त्याच परमात्म्याचा अंश असेल म्हणजेच क्षुद्र वर्णामध्ये जन्माला आलेल्या सगळ्या माणसांच्या माणसांच्यातही त्याच परमात्म्याचा अंश असेल आमचाच विटाळ तुम्हाला कसा काय होतो हा प्रश्न चोखामेळ्याने विचारलाय मित्र हो अभंग वाचा ह्या अभंगातला अन्वया अर्थ नीट लक्षात घ्या त्याचा नीट अन्वयार्थ लावा मग तुम्हाला लक्षात येईल कि ते संत मेळा स्वतःच्या अधिकाराची विचारणा करत आहे जे वाट्याला आले ते मूकपणे भोगत नाहीत चला ठीक आहे आता मी असाच आहे आता मी असंच जागेल म्हणजे महाराजांना अपमान सहन करावाच लागतो त्यांना लोक विटाळ होऊ म्हणतात किंवा त्यांना दूर लोटतात स्वीकारायच आणि जगत राहायचं आपण लोकांनी म्हटलं दूर हो आपण दूर व्हायचं बोलायचं काहीच नाही प्रतिक्रिया द्यायचीच नाही किंवा त्याच्याबद्दल आपलं म्हणणं काय बोलायचंच नाही संत चोखा असं करत नाहीत बोलतात हे लक्षात घ्या विद्रोह व्यक्त न करणे कशाला म्हणतात विद्रोह व्यक्त करणे त्याला म्हणतात की जो प्रतिक्रियाच नोंदवत नाही जे त्याच्या वाट्याला येईल ते तो मूकपणे भोगतो किंवा तो ते माझ्या कर्माचं फळ म्हणून आनंदाने भोगतो तिथे आपण असं म्हणू शकतो की तो माणूस विद्रोह व्यक्त करत नाही मित्रोह संत चोखा मेळा ते मुखपणे भोगत नाहीत ते सहन करत नाहीत ते शांत बसत नाहीत संत चोखा मेळा माझा अधिकार कोणता आहे याची म्हणजे या, या विचारणा करतात हे विचारतात तुम्हाला सांगा माझा अधिकार काय मी माणूस आहे का नाही हे विचारतात हे विचारणं म्हणजेच प्रस्थापित व्यवस्थेला दिलेलं आव्हान आहे त्यांना केलेला हा प्रतिप्रश्न आहे त्यांच्या एकूण व्यवस्थेला विचारलेला हा प्रश्न आहे आपण लक्षात घेतलं पाहिजे पुढे ते जेव्हा अं विटाळाची कल्पना मानतात तेव्हा त्यांनी जातीभेदा विरुद्धचा विद्रोह व्यक्त केलेला आहे हे लक्षात घेतलं पाहिजे त्यांनी जातीभेद स्वीकारलेला नाही तर तो जातीभेद असाच का आणि माझाच विटाळ कसा काय होतो असा प्रश्न विचारलाय म्हणजेच जातीभेदाच्या विरोधात प्रतिप्रश्न केलेला आहे जाती भेदाच्या विरोधात विद्रोह व्यक्त केलेला आहे ते आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि मला वाटत हे कोणालाही नाकारता येणार नाही त्याच कारण असं की संत चोखा मेळा यांचे अभंग आपल्या पुढे आहेत ते उपलब्ध आहेत या केवळ लोककथा वगैरे नव्हेत किंवा मौखिक परंपरेमध्ये कोणीतरी सांगितलं आणि कोणीतरी ऐकलं अशातला भाग नाही ज्या अभंगाने ना आपण संत चोखा मेळा यांचे अभंग म्हणतो ते अभंग आता उपलब्ध आहेत आणि त्या अभंगाचा जर निठान हो लावला तर ह्या गोष्टी आपल्याला लक्षात येतात त्यांचा आणखी एक अभंग आहे तो अभंग लक्षात येतो का तो अभंग आहे काही केशी राजा दुजे पय धरिता हे तो आश्चर्य वाटते एकाशी आसन एकाशी वसन एकतेची नग्न फिरतात एकाशी कदान्न एकाशी मिष्ठान्न एका मिळे कोरांना मागताची एकाशी, एकाशी वैभव राजाची पदवी एक गावोगावी पीक मागे हाची न्याय तुमचे दिसतो की घरी चोखा म्हणे हरी कर्म माझे चोखा मेळाने ईश्वराला विचारलेला प्रश्न आहे की देवा तुम्ही जर हे समध सृष्टी निर्माण केली असेल सगळ्या माणसांना तुम्ही जन्माला घातला असेल तुम्हीच निर्माता असले असाल्या सगळ्यांचे आणि तुमचाच अंश या सगळ्या माणसांमध्ये जर अस्तित्वात असेल तर मग मला सांगा कि तुम्हीच हा भेद का निर्माण केलेला आहे कारण हा भेद तुम्ही जन्माला तर तुम्हीच निर्माण केले असं संत तो का मिळायच म्हणणं मग तुम्ही हा भेद निर्माण का केला ते पुढे म्हणतात एकाला आसन आहे तो गादीवर बसतो तर दुसरा नग्न फिरतोय एक मिष्ठान खातो मिष्ठान खातोय खातोय चांगलं अन्न खातोय दुसऱ्याला मागूनही भीक मिळत नाही तो उपाशी राहतो नग्न फिरतो हे जे माणसातले भेद आहेत हे भेद कोणी निर्माण केले चोखा मेळांनी देवाला प्रश्न विचारलाय मित्र हो आपण हे लक्षात घेतलं पाहिजे हे जे भेद आहेत हे भेद चोखा मेळांनी मान्य केलेले नाहीत तर चोखामेळाने हे भेद निर्माणच का झाले यावर प्रश्न निर्माण आहे आणि देवाला प्रश्न विचारलाय हे भेद तुम्ही कसे काय निर्माण केले मित्र आज राबून तुम्ही नीट लक्षात घेतला

अधिकाराचं वाटप समान केलेलं नाही त्याचबरोबर त्यांनी दुसरं म्हणजे सामाजिक विषमतेच्या विरोधामध्ये सुद्धा विद्रोह पुकारलेला आहे ही सामाजिक विषमता का आहे अशा पद्धतीचं चोखा चो मेळा यांचं मांडणं आणि विद्यार्थी मित्र आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की त्यांनी आर्थिक विषमतेच्या विरोधामध्ये विद्रोह पुकारलेला आहे ही आर्थिक विषमता का आहे एकाला राजाची पदवी मिळते आणि एक, एक गरीब जगतोय नग्न फिरतोय हे अधिकाराच्या बद्दल झालं की हे अधिकार एकाला यायचा आणि दुसऱ्याला का नाही म्हणजे एकाने राजा व्हायचं दुसऱ्याने फक्त त्यांनी सांगितलं ऐकायचं किंवा त्यांनी दिलेली शिक्षा भोगत राहायची का चोखा मेळ्याने विचारला प्रश्न आहे आणि दुसरं म्हणजे एकाने एकाने श्रीमंत बसायचं आणि दुसऱ्याने भीक मागत फिरायचं की आर्थिक विषमता तरी का संत चोखा मेळा येते अधिकाराच्या बद्दल जसं बोलतात तसं आर्थिक विषमतेच्या विरोधात बोलतो मित्र हो तेराव्या शतकामध्ये संत चोखा मेळा हा आर्थिक विषमता का आहे आणि याची कारण का आहेत याविषयी बोलत आहे ते मूकपणे मान्य करत नाहीत किंवा जे आपल्या वाट्याला आले ते आपलंच आहे आता असं गृहित धरून जगत नाही ते म्हणतात ती माझ्याच वाट्याला गरिबी का आली मीच का रे मलाच का भीक मागा मागावी भी लागते ही जी आर्थिक विषमता आहे ती आर्थिक विषमता कशी काय निर्माण झाली देवाला प्रश्न विचारतात तुम्ही का निर्माण केली आणि जर निर्माण केली असेल तर हा भेद निर्माण करणं योग्य नाही तुम्हाला वाटत असेल की तुमची नीती बरोबर आहे पण चोखा मेळा सांगतात ती बरोबर नाही योग्य नाही ती चूक आहे ती क्रूर आहे ती अमानोष आहे अशा पद्धतीची अं प्रतिक्रिया संत मेळांचे मित्र संत मेळा किती तीव्रपणे किती थेटपणे देवाला प्रश्न विचारतात व्यवस्थेला प्रश्न विचारतात आणि कसे आव्हान देतात हे जर आपण लक्षात घेतलं तर आपण असं म्हणू शकत नाही की संत चोखा मेळा त्यांच्या अभंगातून विद्रोह व्यक्त करत नाही असं कसं काय म्हणू शकतो मित्र संत चोखा मेळा त्यांच्या अभंगातून विद्रोह व्यक्त करतात हे आपण लक्षात घेतलं पाहिजे संत चोखा मेळा कृतीच्या पातळीवर सुद्धा विद्रोह व्यक्त करतात कारण ज्या संतांनी वारकरी संप्रदायाचा पाया घातला त्या संतांपैकी संत चोखा मेळा एक होते हे जर लक्षात घेतलं तर संत चोखा मेळाने कृतीच्या पातळीवर सुद्धा प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधामध्ये विद्रोह नोंदवलेला किंवा योगदान नोंदवलेलं आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि त्यांचे शब्द जे जे अभंग आहेत त्या अभंगातूनही विद्रोह व्यक्त झालेला आहे हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे त्यांचा आणखी एक अभंग आहे तो अभंग असा आहे पंच ही भूताचा एकची विटाळ आवघाचे मेळ जगी नांदे तो तेथे तो सोवळा ववळा तो कोण विटाळाचे कारण ध्ये आधी अंती अवघा विटाळ तो झाला कोण नकळे चोखा म्हणे मज नवल वाटते विटाळा परते आहे कोण संत चोखा मेळानी धर्म व्यवस्थेला ज्यांच्या हाती धर्म व्यवस्थेची सूत्र होती त्यांना विचारलेला हा प्रश्न आहे ते सांगतील ते आहे ऐकणं ही संत मेळाची प्रवृत्ती दिसत नाही म्हणजे धर्म व्यवस्थेची सूत्र ज्यांची आहेत त्यांनी काही सांगावं किंवा धर्माने काही का सांगावं आणि आपण ऐकत राहावं ही चोखामेळांची प्रवृत्ती दिसत नाही संत मेळाची प्रवृत्ती धर्म व्यवस्थेची सूत्र ज्यांची आहेत किंवा जे धर्म सांगतात धर्माचं तत्वज्ञान सांगतात त्यांना प्रति प्रश्न करण्याची आहे हे का असं विचारण्याचीही प्रवृत्ती आहे आणि जिथे असच का त्याची कारण काय असं विचारलं जात विद्रोह त्यालाच विद्रोह म्हणतात तो विद्रोहच असतो मूकपणे आहे ते स्वीकारण हा भाग वेगळा पण असंच का विचारणं याला विद्रोह म्हणतात संत चोका मेळा व्यक्त करतो एक प्रतिक्रिया नोंदवतात पा इथे की बाबा रे पंचही पाचही भूताचा एक मेळ असेल आणि त्यापासूनच जर शरीर जन्माला आला असेल तर मग जे जे रूपाला आलेलं आहे किंवा जे जे शरीर रूपात आहे ते सगळे म्हणजे पंचमहाभूतापासूनच बनलेले आता असं जर असेल तर जसा महार असतो तसा ब्राह्मण असतो महाराच शरीर जसं पंचमहाभूताच आहे तसं ब्राह्मणांचे मग तिथे एक सोहळा आणि दुसरा ओवळा कसा होईल म्हणजे ब्राह्मण सोहळे आहेत आणि महार ओवळे आहेत किंवा शूद्र ओवळे आहेत असं कसं काय होईल असं होणार नाही मृत्यूच्या प्रसंगी विटाळ आणि जन्माच्या प्रसंगी विटाळ आणि जगण्यामध्ये जीवनाच्या प्रवासामध्ये किंवा जगण हे पंचमहाभूताच पंच महाभूतापासून बनलेलं शरीर घेऊनच जगायचं असेल तर जन्म जगण आणि मृत्यू यापैकी कुठेही तुम्ही विटाळाला टाळू शकत नाही संबंध आदे अंत्य विटाळा समजलेला आहे तर मग विटाळ नाही विटाळाच्या पेक्षा वेगळा असा कोण संत चोखा मेळाने विचारलेला प्रश्न आहे आता या प्रश्नाला उत्तर कोणाकडेच नाही पण आपल्याला त्याचं विवेचन करायचं नाही आपल्याला विवेचन असं करायचंय आहे की संत चोखामेळानी धर्म व्यवस्थेने सांगितलेलं ऐकलं नाही संत चोखामेळाने धर्म व्यवस्थेला प्रश्न विचारला की असं का मित्र हो आता तुम्हाला कळत नाही का की सोवळे ववळे श्रेष्ठ कनिष्ठ पवित्र अपवित्र या सगळ्यांच्या विरोधामध्ये संत चोखामेळानी या भंगातून विद्रोह व्यक्त केलेला आहे जन्मान कोणीही पवित्र नसते आणि जन्मानं कोणी अपवित्र नसते केवळ विशिष्ट जातीमध्ये जन्म झाल्यामुळे कोणी श्रेष्ठ नसतो आणि विशिष्ट जातीमध्ये जन्म झाल्यामुळे कोणी कनिष्ठ नसतो ना कोणी सोवळे असते ना कोणी ववळे असते अशा पद्धतीची ही चोखा मेळा यांची भूमिका आहे चोखा मेळा यांची भूमिका जे काही धर्म व्यवस्थेने सांगितलेलं होतं अं त्याच्या विरोधातली आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे संत चोखा मेळा यांचा आणखी एक अभंग असा आहे वेदाशी विटाळ शास्त्राशी विटाळ पुराणी अमंगळ बिटाळाची जीवाशी बिटाळ शिवाशी बिटाळ काया अमंगळ बिटाळाची ब्रम्हिया बिटाळ विष्णूची बिटाळ शंकरा विटाळ अमंगळ जन्मता विटाळ मरता बिटाळ चोखामणी बिटाळ आदी विद्यार्थी मित्र हा अभंग पूर्वी आपण दोन तीन वेळेस विवेचनासाठी घेतलेला आहे हा अभंग त्या त्या प्रसंगी ते ते सूत्र सांगण्यासाठी घेतलेला आहे आता इथे जे आपण या अभंगाचं विवेचन करतो आहोत त्याचा संदर्भ वेगळा आहे या विवेचनात तुम्हाला वेगळं एक सूत्र तुम्हाला सांगायचं आणि ते सूत्र असं आहे की या अभंगातून सुद्धा संत चोखा मेळा यांनी त्यांची एक प्रतिक्रिया नोंदवलेली आहे विद्रोह हो व्यक्त केलेला आहे विद्रोह नोंदवलेला आहे ही गोष्ट मला तुम्हाला या अभंगातून सांगायची आहे आणि त्यासाठी मी या अभंगाचं विवेचन इथे करणार आहे संत चोखा मेळा काय म्हणतात या विठ्ठलामध्ये या अभंगामध्ये या अभंगामध्ये संत चोखा मेळा असं म्हणतात की जर समजा माणसाच्या स्पर्शाने कुठलीही गोष्ट विटाळत असेल म्हणजे विटाळाच्या पाठीमागे जर माणसाचा स्पर्श ही गोष्ट असेल तर मग सगळी माणसं सारखीच आहेत आता सगळी माणसं सारखीच असतील तर मग ब्राह्मणांच्या स्पर्शानं सुद्धा कुठल्याही दुसऱ्या गोष्टीला विटाळ होऊ शकतो म्हणजे माणसाच्या स्पर्शानं जर विटाळ होत असेल वेदाला विटाळ आहे शास्त्राला विटाळ आहे आणि पुराण सुद्धा मंगळ आहेत विटाळचे कारण का याच सगळ्यांचं लेखन माणसानी केलेलं आहे आणि हे सगळे माणसं वाचतात माणसाच्या घरात हे ग्रंथ असतात आणि ज्यांच्या घरात हे ग्रंथ असतात किंवा जे हे ग्रंथ जे वाचतात हे सगळी माणसं आहेत त्यांचा स्पर्श या ग्रंथांना होतो आणि त्यांचा स्पर्श जर होत असेल तर अर्थात ते विटाळ विटाळतात कारण ब्राह्मणांचं शरीर महारांच्या शरीरासारखंच आहे महारांच्या स्पर्शानं ज्या ज्या गोष्टी विटाळतात त्या त्या गोष्टी ब्राह्मणांच्या स्पर्शानं सुद्धा विटाळतात हे सूत्र संत चोखा मेळा म्हणतात आणि मग आमच्या स्पर्शानं जर धर्मग्रंथांना विटाळ होत असेल तर ब्राह्मणांच्या स्पर्शाने होतो आणि या ब्राह्मणांनी वेदांना स्पर्श केलेला आहे या ब्राह्मणांनी शास्त्रांना स्पर्श केलेला आहे या ब्राह्मणाने पुराणांना स्पर्श केलेला आहे आणि म्हणून हे सगळं विटाळलेले अशा पद्धतीची कल्पना चोखा मेळा म्हणतात कुठेतरी म्हणतात जीवाला विटाळ तसं शिवाला सुद्धा बिटाळाय म्हणजे माणसाला बेटाळ तसं देवाला सुद्धा बिटाळाय शिव म्हणजेच देव देवाला बिटाळ केवळ माणसाला विटाळ नाही कारण देवाचं सगुण रूपातलं असण सुद्धा पंच महाभूताचाच कोणी आहे ते शरीरही पंचमहाभूतापासूनच बनलेलं आहे म्हणजेच देवाला सुद्धा आहे आणि ते पुढे स्पष्टपणे सांगतात कि कारण काय तर काय अमंगळ आहे म्हणून ब्रमे विटाळ आहे विष्णूची विटाळ आहे शंकरा विटाळ आहे ब्रह्मा विष्णू महेश हे तिन्ही देव जे आपण या स्मंत सृष्टीच्या अस्तित्वाशी लयाशी असण्याशी वगैरे मानतो म्हणजे अं याच्या अस्तित्वात येण्याशी विष्णूचा संबंध आपण जोडतो अस्तित्वात असण्याशी ज्या अं विष्णूचा अस्तित्वात येण्याशी ब्रह्मदेवाचा अस्तित्वात असण्याशी विष्णूचा विष्णूचा आणि विनाशाशी ज्या शिवाचा संबंध आपण जोडतो ते तिन्ही देव मेळा म्हणतात की बाटलेले आहेत कारण त्यांचीही काया त्यांचंही शरीर काया म्हणजे शरीर त्यांचंही शरीर अमंगळ आहे मित्र हो आता आपण विचार केला पाहिजे कि संत मेळा धर्म काही सांगतो म्हणून काही ऐकून घेतात का बिलकुल ऐकून घेत नाहीत धर्म जे जे सांगतो धर्म व्यवस्था जे जे सांगते मनुस्मृती जे जे सांगते आणि मनुस्मृतीचे समर्थक जे जे सांगतात त्या त्या सांगण्याला चोखा मेळा स्वीकारत नाही तर त्या त्या सांगण्याच्या विरोधातला प्रतिप्रश्न करतात प्रतिक्रिया नोंदवतात हे असंच का असा प्रश्न विचारतात आणि भेटव तुम्ही सांगता तसंच जर असेल तर मग त्याचं दुसरं रूप असे असू शकतं सगळेच विटाळलेले असू शकतात असा एक स्वतंत्र विचार मांडतात असे स्वतंत्र भूमिका मांडतात आता ही जर चोखामेळांची स्वतंत्र भूमिका आपण लक्षात घेतली तर मग आपल्याला असं म्हणावं लागतं की संत चोखामेळा व्यवस्थेच्या विरोधामध्ये प्रतिक्रिया नोंदवतात हो, संत चोखामेळा यांना व्यवस्थेचं रूप स्वरूप कळत होतं व्यवस्था कशी अन्यायकारी आहे हे कळत होतं व्यवस्था ईश्वर निर्मित नाही हेही कळत होतं ज्यांनी ही व्यवस्था निर्माण केलेली आहे त्यांचं ढोंग कळत होत त्यांचे जे स्वार्थ आहेत ते कळत होत त्यांचं कृष्ण कृत्य सर्व चोखा मेळाना कळत होतं याचाच अर्थ असा की चोखा मेळाना व्यवस्थेचं स्वरूप कळत होतं आणि चोखा मेळा व्यवस्थेच्या विरोधामध्ये बोलत होते व्यवस्थेच्या विरोधामध्ये आपलं म्हणणं मांडत होते याचा अर्थ असा संत चोखा मेळा आपली एक भूमिका मांडत होते आपला विद्रोह व्यक्त करत होते प्रतिक्रिया नोंदत होते आपल्याला लक्षात घ्यावं लागतं संत चोखामेळाने एका अभंगामध्ये असं म्हटलेलं आहे ऐसा पुत्र देगा देवा जग म्हणे बाबा ऐसा भक्त राज्याचा माझे अभंगाचा अर्थ वेगवेगळ्या पद्धतीने लावता येईल लावला जाईल विशेष म्हणजे आपण या अभंगाचा अर्थ लावताना आता आपल्या पुढे हे जे शब्द रूपातला अभंग आहे ते पाहून त्या शब्दाचा अर्थ लावतो मुळात शब्दा या शब्दातून चोखा मेळांना काय सांगायचं होत आपल्याला कळेलच असं नाही संत चोखा मेळांच्या हृदयामध्ये काय होत आणि ते हृदय कोणत्या पद्धत कसं या अभंगामध्ये आले आपल्याला सांगणं अवघड आहे कारण ते संत मेळ सांगू जाणे आपण नेहमी कुठल्याही कवितेचा कुठल्याही अं शब्दरूपाचा अर्थ लावतो म्हणजे काय करतो आपण शब्द रूपाचा अर्थ त्या श... लावतो म्हणजे त्या शब्दाचा अर्थ लावतो ते शब्द ज्याने लिहिलेले आहेत किंवा शब्द जे ज्यांनी व्यक्त केले आहेत त्यांच्या हृदयात नक्की काय होत ते आपल्याला नाही सांगता येईल ते ज्यांनी ते, ते व्यक्त केलं त्यालाच माहिती त्या त्या प्रसंगी त्याच्या मनामध्ये काय जळत होत त्या त्या प्रसंगी त्याच्या मनामध्ये नक्की कोणते भाव होते कुठला प्रसंग होता शब्द व्यक्त करणारा माणूस त्या प्रसंगी काय भोगत होता काय सोसत होता त्याला नक्की काय सांगायचं होतं हे नाही आपल्याला सांगता येणार आणि मित्र हो आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की जगात कुठलीच भाषा अशी नाही की ज्या भाषेतून माणसाच संपूर्ण हृदय मांडता येईल मित्र हो भाषेच्याही काही मर्यादा आहेत माणूस जेव्हा आपलं म्हणणं भाषेत मांडत असतो तेव्हा आपल्या म्हणण्याला तो लोकांच्या पुढे नेण्या नेण्यासाठी भाषिक रूप खरं आहे पण सांगत असताना किंवा ते म्हणणं मांडत असताना त्याच म्हणणं जशाला तस भाषेत येत नसते किंबहुना जशाला तस व्यक्त करता येईल अशी भाषाच जगामध्ये नाहीये अंतर हृदयाला जे वाटते त्या वाटण्याचं हे एक रूप आहे मर्यादित स्वरूपामध्ये मांडलेलं आहे हृदय कोणा भाषेमध्ये होता येत नसते आणि हृदय कोणा भाषेमध्ये व्यक्त करता येत नसते हृदय हृदय असते तिथे जे काही असते ते वेगळं असतं त्याला तो एका मर्यादेमध्ये भाषिक रूप तो देण्याचा प्रयत्न करत असतो संत चोखामेळ्यांच्या अभंगाचा अनुअर्थ या पद्धतीनं लावला पाहिजे म्हणजे संत चोखामेळांच्या हृदयामध्ये काय होते संत चोखामेळाच जाणो आपल्याला ते नाही सांगता ना? येणार आपण त्या शब्दांचे अर्थ सांगतो आता इथे जेव्हा संत चोखामेळा म्हणतात की देवा मला अशा पद्धतीचा मुलगा दे असा भक्त माझ्या कोटी जन्माला येऊ दे की त्याचा तिन्ही लोकांमध्ये झेंडा राहू दे तिने लोकांमध्ये त्याचा झेंडा असावा आणि असा जर गुंडा मुलगा मला तुला देता येत नसेल ना तर मला मुलगाच नको मी निसंतान असलो तरी चालेल पण मग मला पुढची पिढीच घडवायची नाही किंवा मला पुढच्या पिढीला जन्माला घालवायचं नाही चोखा मेळा असं म्हणतात मित्र मेळांची किती चीड असेल कदाचित मेळा असं म्हणायचं नसावं का की जर पुढच्या पिढीला माझ्यासारखंच जगावं लागणार असेल माझा मुलगाही माझ्यासारखंच जगणार असेल माझ्या मुलाच्या वाट्याला सारखच दारिद्र्य येणार असेल माझ्यासारखाच अपमान येणार असेल माझ्या सारखच हीन म्हणून खेळलं जाणार असेल त्याचाही विटाळ होतो म्हणून लोक जर त्यांना दोर लोटणार असतील तर पुढची अशी पिढीच नको असं मेळाना म्हणायचं नसेल का असू शकत किंवा संत मेळा जेव्हा म्हणतात की देवा मला असा आहे कोणता मुलगा दे कदाचित संत चोखामेळांना असं म्हणायचं नसेल का की ही जी प्रस्थापित व्यवस्था आहे त्या व्यवस्थेला उलटून टाकणारा किंवा ही संबंध व्यवस्थेचा या संबंध व्यवस्थेचा विध्वंस करणारा ही संबंध व्यवस्थाच नाकारणारा आणि नवी व्यवस्था निर्माण करणारा समतेच्या अधिष्ठानावर उभी असणारी नवी व्यवस्था निर्माण करणारा की ज्या व्यवस्थेमध्ये सगळ्या माणसांना समान लेखलं जाईल त्या व्यवस्थेमध्ये सगळ्या माणसांना माणूस मानलं जाईल अशी व्यवस्था निर्माण करणारा एक मुलगा माझ्या पोटी यावं असं संत चोखामेळा यांना म्हणायचं नसावं का मला गुंडा मुलगा दे असं संत चोखा मेळा का म्हणत असावे मित्र हो वेगवेगळ्या पद्धतीने अर्थ लावता येतो पण एवढं नक्की संत चोखा मेळा यांच्या मनामध्ये प्रचंड चिड आहे आणि तीड आहे जी व्यवस्था आहे ज्या व्यवस्थेचा भाग म्हणून ज्या व्यवस्थेचा ज्या समाजाचा सदस्य म्हणून मेळा यांना जगावं लागतं आणि त्या समाजाचा सदस्य असल्यामुळे संत चोखा मेळा यांच्या वाट्याला जो अन्याय येतो अपमान येतो अत्याचार येतो जे दारिद्र्य येत त्या सगळ्यांच्या विरोधात संत चोखा मेळा यांच्या मनामध्ये प्रचंड चीड आहे आणि ती चीड व्यक्त करताना का की संत चोखा मेळा व्यवस्थेच्या विरोधामध्ये एक भूमिका मांडतात व्यवस्थेच्या विरोधामध्ये एक विद्रोह व्यक्त करतात असं आपल्याला म्हणता येणार नाही का आणि मग अशा पद्धतीनं पुढ पुढच्या पिढीनं जी पुढची पिढी असेल पुढच्या पिढीने ही सगळी नाकारावी हे व्यवस्था संपवून टाकावी या व्यवस्थेचा याचा अर्थ संत चोखा मेळा हे क्रूर नव्हते हिंसक नव्हते संत चोखा मेळा यांना नवनिर्माण करावा याचा आहे की ज्या नवनिर्माणांच्या गोष्टी आपण नवनिर्माण या मूल्यांचा विचार आपण नंतरच्या काळामध्ये दलित साहित्यामध्ये शोधतो असं नवनिर्माणाचं एक स्वप्न संत चोखा मेळा पाहत नसावेत का मग ते नवनिर्माण जर करावायचं असेल तर हे नास जे नास्क आहे हे जे सडक आहे हे जुनं संपलं पाहिजे हे जुनं नाहीस झालं पाहिजे असं त्यांना म्हणायचं नसावं का मग आता जुनं कोण संपवणार आहे कोण नाकारणार मग अशा पद्धतीचं नाकारणारा एक मुलगा आपल्याच पोटी यावा असं संत चोखा मेळा यांना म्हणायचं नसावं का म्हणायचं असावं ना आणि असं जर संत चोखा मेळ्यांना म्हणायचं असावं तर मला सांगा मग संत चोखा मेळा हे बंड करत होते संत चोखा मेळा प्रस्थापित व्यवस्था न करत होते त्या प्रस्थापित व्यवस्थेला थेट आव्हान देत होते असं आपल्याला म्हणता येणार नाही मित्र हो संत चोखा मेळा प्रस्थापित व्यवस्थेला थेट आव्हान देत होते ती व्यवस्था मोडून काढणारा एखादा मुलगा आपल्या पिढीत जन्मावा आपल्या पोटी जन्मावा अशा पद्धतीचे ते म्हणत होते आणि असं जर नसेल तर मग आपण निसंतान व्हावं आपण व्हावं म्हणजे जे जे लोक दुःखी दुःख भोगतात जे जे उपेक्षित समाज आहेत ज्यांना ज्यांना हीन लेखलं जातं ज्यांना ज्यांचा ज्यांचा विटाळ मानला जातो ज्यांना ज्यांना माणूस म्हणून जगण्याचे हक्कच नाकारले जातात त्या त्या समाजाने मग जन्मावच कशाला त्यांना त्यांनी जन्मूच नाही देवाला म्हणतात की मग आम्हाला सगळ्यांना संतान कर आम्हाला पुढे आमची पुढची पिढी जन्मालाच यायला नकोय अशा पद्धतीची भूमिका मांडतात मित्र सारांश रूपानं आपल्याला असं म्हणता येतं की संत चोखा मेळा व्यवस्थेच्या विरोधामध्ये एक विद्रोह पुकारत होते व्यवस्थेच्या विरोधामध्ये प्रतिक्रिया नोंदवत होते त्यांचं म्हणणं मांडत होते ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे संत चोखा मेळा हे वारकरी संप्रदायाचे केवळ वा अनुयायी नव्हते तर वारकरी संप्रदायाला संप्रदायाची जी प्रस्थापना केली गेली किंवा के वारकरी संप्रदायाचा जो पाया रचला गेला त्या पाया रचणाऱ्या संतांपैकी एक ही ही होते या अर्थानेही संत चोखा मेळा विद्रोही संत होते आणि संत चोखा मेळा यांच्या अभंगातून जे जे झाले आहे त्या अर्थाने संत चोखा मेळा विद्रोह व्यक्त करत होते अशा पद्धतीचा आपल्याला म्हणता येतं या सगळ्यातून तुम्हाला कळालं असावं की संत चोखा मेळा यांनी विद्रोह व्यक्त केलाय मित्र हो पुढच्या तासामध्ये आपण संत चोखा मेळा यांच्या आशा या विद्रोह व्यक्त करण्याबद्दल किंवा संत चोखा मेळा यांच्या अशा या अभिव्यक्तीबद्दल अभ्यास काय काय म्हणतात याचा थोडक्यात आढावा घेऊ म्हणे सध्या इथे आपण थांबू म्हणे ठीक आहे या सगळ्या हे जे माझं सगळं विवेचन आहे ते तुम्ही नीट समजून घ्या आणि स्वतंत्रपणे तुम्ही संत यांच्या अभंगाचा नव्याने तुमच्या आकलनाच्या पातळीवर नीट अनुया अर्थ लावा असं मला असं माझ्या दृष्टीनं मला अपेक्षित आहे तुम्ही ते कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो इथे थांबू पुढच्या तासामध्ये था आपण अं अभ्यासकांची मतं तपासून पाहू म्हणे ठीक आहे विद्यार्थी मित्र या विवेचनामध्ये संत ज्ञानेश्वर असं ऐवजी एका ठिकाणी संत नामदेव असं म्हटलं गेलेलं आहे असा गे उच्चार माझ्या तोंडी आलेला आहे तेवढा दुरुस्त करून घ्या बाकी हे जे विवेचन आहे हे विवेचन योग्य आहे ठीक आहे